1971 साल ऑक्टोबरचा महिना भारतीय उपखंडात तिसऱ्या भारत पाकिस्तान युद्धाचे वारे वाहत होते. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यालयाबाहेर त्यांची भेट घेण्यासाठी एक व्यक्ती बसली होती. साधारण 50 पार केलेली ती व्यक्ती तिच्या युनिफॉर्मवरून खांद्यावरच्या स्टार्सवरून एक खूप मोठ्या हुद्द्यावर काम करणारी ती व्यक्ती होती हे अगदी कुणीही सांगू शकत होतं. भेटीची वेळ होताच ती व्यक्ती कार्यालयात शिरली. त्या व्यक्तीनं एक मोठा प्लॅन, एक मोठी योजना आखली होती आणि ती योजना सादर करण्यासाठी ती व्यक्ती पंतप्रधानांना भेटायला आली होती. इंदिराजींनी त्यांची ती योजना शांतपणे ऐकून घेतली. योजना समजवून झाल्यानंतर त्या व्यक्तीनं पंतप्रधानांना प्रश्न विचारला, मॅडम जर युद्ध झालं तर आमच्या या योजनेला सरकारची परवानगी आहे का? सरकारसाठी राजकीय दृष्ट्या ही योजना आपत्तीजनक तर ठरणार नाही ना? इंदिराजींनी त्यांना प्रश्न विचारला, तुम्हाला असं का वाटतं? त्यावर ती व्यक्ती उत्तरली, 1965 सालच्या युद्धामध्ये आम्हाला आमच्या सरहद्दीतच राहण्याच्या ऑर्डर्स होत्या. आमच्या डोळ्यासमोर द्वारकेवर बॉम्बिंग होत होतं, पण आमचे हात बांधलेले होते. पण यावेळी अशी मानहानी सहन करण्याची आमची अजिबात इच्छा नाही. म्हणूनच मी तुम्हाला परत विचारतो, आमच्या या योजनेला सरकारची परवानगी आहे ना? इंदिराजींनी एक मोठा पॉज घेतला आणि त्या म्हणाल्या, वेल ॲडमिरल, व्हेन देर इज वॉर देर इज अ वॉर. इतिहासात काही वाक्यानं अगदी वैशिष्ट्यपूर्ण ठरतात आणि इंदिराजींचं हे वाक्य अगदी तसंच ठरलं. या वाक्यानी त्यांनी संमती दिली एका योजनेला, योजना जी इतिहास घडवणारी होती, भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी करणारी होती आणि शत्रूला आपले गुडघे टेकायला लावणारी होती. इंदिराजींच्या त्या अप्रत्यक्ष संमतीमध्येच त्या व्यक्तीला त्यांचं हवं असलेलं उत्तर मिळालं. त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य फुललं आणि ती व्यक्ती पंतप्रधानांच्या कार्यालयातून बाहेर आली. तर मग कोण होती ती व्यक्ती, काय होती त्यांनी आखलेली योजना, या आणि अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी डॉक्टर पुष्कर शेजवलकर आणि युद्धवीरच्या नव्या भागात तुमचं अगदी मनापासून स्वागत. मगाशी मी ज्या व्यक्तीबद्दल बोलत होतो ती व्यक्ती म्हणजे 1971 युद्धाच्या वेळी भारताचे नौदल प्रमुख म्हणजेच ॲडमिरल असलेले सरदारीलाल मथुरादास तथा चार्ल्स नंदा. आणि त्यांनी आखलेल्या या योजनेचं नाव होतं, थांबा, सस्पेन्स थोडा अजून काही काळ तसाच राहू देत. प्रत्यक्षात ही योजना आखतेवेळी त्यावर भरपूर चर्चा झाली. योजना आखणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये खूप सारा डिफरन्स ऑफ ओपिनियन होता. या योजनेत रिस्क होती. व्यावहारिकदृष्ट्या ही योजना तर अशक्यप्राय वाटत होती. योजना फसण्याची शक्यताही खूप होती. आणि असं झालं असतं तर भारतीय नौदलाचं नाक कापलं गेलं असतं. भारतीय सैन्याच्या मनोधैर्यावर त्याचा विपरीत परिणाम झाला असता आणि युद्धामध्ये पाकिस्तानला अप्पर हँड मिळाला असता. पण ॲडमिरल नंदा यांच्या मनाला असा नकारात्मक विचार शिवतच नव्हता. ते या योजनेच्या पॉझिटिव्ह साईडचाच विचार करत होते. ही योजना सफल झाली असती तर पाकिस्तानला युद्धामध्ये जोरदार न भूतो न भविष्यती असा सेटबॅक बसणार होता. भारतीय नौदलाची मान साऱ्या जगात उंचावणार होती आणि युद्धामध्ये भारतीय नौदलाला, भारतीय सैन्याला मनोवैज्ञानिक आघाडी मिळणार होती. यासाठी कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायची ॲडमिरल नंदा यांची तयारी होती. ही योजना फळाला जाण्यासाठी त्यांनी अगदी परफेक्ट प्लॅनिंग केलं होतं. आता गरज होती नशिबाची आणि दैवाची. ही योजना अंमलात आणण्यासाठी निवड करण्यात आली वेस्टर्न नेव्हल कमांडच्या 25th मिसाईल व्हेइकल स्क्वाड्रनची, जिचं मुख्यालय होतं मुंबई. ही योजना अत्यंत गुप्त राखलेली होती. या योजनेचे तपशील लिहिलेले बंद लिफाफे 25th मिसाईल स्क्वाड्रनच्या कमांडर्सना दिलेले होते आणि युद्धाला तोंड फुटल्यावर, युद्ध चालू झाल्यावरच हे लिफाफे उघडण्याच्या ऑर्डर्स त्यांना दिलेल्या होत्या. 2 डिसेंबर 1971 युद्धाला लवकरच तोंड फुटणार अशी चिन्ह दिसायला लागली. पाकिस्तान युद्धाला सुरुवात करणार याची खात्री पटली. 25th मिसाईल स्क्वाड्रन सकट वेस्टर्न नेव्हल कमांडच्या सगळ्या जहाजांना, मुंबई बंदरात नांगरून ठेवलेल्या सगळ्या जहाजांना मुंबई सोडण्याची ऑर्डर दिली. 25th मिसाईल स्क्वाड्रनला सौराष्ट्रजवळ ओखा इथे हलवण्यात आलं आणि आता ही योजना चालू करण्यासाठीचं काउंटडाऊन सुरू झालं.
3 डिसेंबर 1971 संध्याकाळी ठीक 5:40 पाकिस्तानी फायटर जेट्सनी भारताच्या पश्चिमेकडच्या एअरबेसेसवर हल्ले चढवले आणि युद्धाला ऑफिशियली सुरुवात झाली. बंद लिफाफे उघडण्याची वेळ झाली. प्रत्येक मिसाईल बोटीच्या कॅप्टन्सनी आपापले लिफाफे उघडले. ऑर्डर्स होत्या त्या पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला करण्याच्या, जणू द्वारकेवर झालेल्या हल्ल्याची सव्याज परतफेड करण्याच्या. या योजनेचं नाव होतं ऑपरेशन ट्रायडेंट. ट्रायडेंट म्हणजे त्रिशूल. जणू शिवाच्या त्रिशूलानेच कराची भस्मसात केली जाणार होती. आता थोडंसं 25th मिसाईल बोट स्क्वाड्रन विषयी. ही स्क्वाड्रन बनली होती रशियन बनावटीच्या ओसा क्लास मिसाईल बोटींनी. अशा प्रकारच्या 8 बोटी नुकत्याच भारतीय नौदलात सामील झाल्या होत्या. बोटीवर तैनात असणारे अधिकारी सोव्हिएट रशियातील आपलं प्रशिक्षण आटपून परतले होते. वजनाला हलक्या आणि आकाराला लहान असणाऱ्या या बोटी चपळ आणि वेगवान हालचालींसाठी प्रसिद्ध होत्या. प्रत्येक बोट 4 अतिशय घातक स्टिक्स सरफेस टू सरफेस मिसाईल वाहून नेऊ शकत होती. ऑपरेशन दरम्यान या बोटी वापरण्याचं आणखीन एक कारण म्हणजे यदा कदाचित पाकिस्तानी रडार्सवर ह्या बोटी डिटेक्ट झाल्या असत्या तर त्यांना मच्छीमार बोटी समजल्या जाण्याची शक्यताच होती, ती त्यांच्या छोट्या आकारमानामुळे. या बोटींमध्ये एकच दोष होता. दोष म्हणण्यापेक्षा आपण त्यांचं लिमिटेशन म्हणूयात, आणि ते म्हणजे त्यांची इंधन वाहून नेण्याची क्षमता. इंधन वाहून नेण्याची क्षमता अतिशय कमी असल्यामुळे लांब पल्ल्याच्या हल्ल्यासाठी या बोटी अजिबात उपयोगी नव्हत्या. मुळात सोव्हिएट रशियानं या बोटी हल्ल्यासाठी बनवल्याच नव्हत्या. रशियन नौदलामध्ये त्यांचा उपयोग होत होता ते रशियन बंदरांच्या रशियन पोर्ट्स हार्बर्सच्या संरक्षणासाठी. पण आपण भारतीय जुगाड करण्यासाठी जगप्रसिद्ध आहोत, आणि असाच एक जुगाड त्यावेळी आपल्या नौदलांनी केला होता. एकतर ह्या छोट्या बोटींना हल्ल्यामध्ये उतरवलं तर होतंच, पण कमी इंधन क्षमतेवर मात करण्यासाठी चक्क मोठ्या युद्धनौकांना बांधून एका विशिष्ट पॉईंटपर्यंत ह्या बोटींना टो करण्यात आलं. हा हल्ला रात्रीच्या अंधारातच करण्याचं ठरलं, कारण फारच थोड्या पाकिस्तानी विमानांकडे रात्रीच्या अंधारात उडण्याची क्षमता होती. इनफॅक्ट कराची बंदराच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या विमानांमध्ये ही क्षमताच नव्हती. 4 डिसेंबर 1971 कराचीवर हल्ला करण्यासाठी भारतीय नौदलाचा एक गट, एक स्ट्राईक ग्रुप तयार करण्यात आला. कोण होतं ह्या ग्रुपमध्ये? तर 3 ओसा क्लास मिसाईल बोट्स म्हणजे INS निप्पत, INS निर्घट आणि INS वीर, आणि त्याचबरोबर 2 मोठ्या युद्धनौका INS किल्तान आणि INS कच्छल, आणि एक इंधनवाहक जहाज INS पोषक. या गटाचं नेतृत्व करत होते कमांडर बबरूभान यादव. 4 तारखेच्या दुपारीच भारतीय जहाजांचा ताफा कराचीपासून 450 किलोमीटर अंतरावर येऊन थांबला. पाकिस्तानी फायटर जेट्सपासून वाचण्यासाठी ही खबरदारी घेतली होती. सगळेजण वाट पाहत होते रात्र होण्याची. रात्री 10:30 जहाजांचा हा ताफा सरकला कराचीच्या दिशेने 380 किलोमीटर्सवर. प्रत्येक मिसाईल बोटीनं आपली रडार यंत्रणा कार्यान्वित केली. INS निर्घटला रडारवर पहिला संदेश मिळाला. बरोबर 10:45 ऑपरेशन ट्रायडेंट मधलं पहिलं सावज गळाला लागलं होतं. INS निर्घटनी आपलं पहिलं स्टिक्स मिसाईल डागलं आणि मिसाईल जाऊन आदळलं ते पाकिस्तानी युद्धनौका PNS खैबरवरती. जहाजाच्या उजव्या बाजूच्या बॉयलर रूममध्ये एक मोठा स्फोट झाला. सगळ्या जहाजावर एकच हलकल्लोळ उडाला. सगळीकडे धुराचं साम्राज्य पसरलं. सगळ्यांचा समज झाला भारतीय हवाई दलानं हल्ला केल्याचा. खैबरनी आपला विमानविरोधी तोफा सज्ज केल्या. रडारवर अजूनही खैबर बुडाल्याचं दिसत नव्हतं आणि म्हणूनच निर्घटनं आपलं दुसरं स्टिक्स फायर केलं, ज्यानं वेध घेतला खैबरच्या दुसऱ्या बॉयलर रूमचा. आणि लवकरच खैबरनी 200+ खलाशांसकट जलसमाधी घेतली. आता पाळी होती INS निप्पतची 11:00 आणि रडारवर 2 टार्गेट्स दिसायला लागली आणि लगेचच 2 स्टिक्स आकाशात झेपावली. आणि पहिलं मिसाईल जाऊन आदळलं ते MV व्हीनस चॅलेंजर या मालवाहू जहाजावरती. युद्धासाठी लागणारा सगळा शस्त्रसाठा, सगळा दारुगोळा काही क्षणातच जळून खाक झाला. तर दुसऱ्या मिसाईलनं वेध घेतला PNS शहाजहान या युद्धनौकेचा. शहाजहान इतक्या वाईट पद्धतीनं हिट झालं असं म्हणतात की या घटनेनंतर तिनं समुद्र कधीच बघितला नाही. इतकी सारी ऍक्शन चालू असताना INS वीर मागं तरी कशी राहील? ठीक 11:20
वीर वरून निघालेल्या एका स्टिक्स मिसाईलनी आपलं लक्ष बनवलं. अजून एका पाकिस्तानी युद्ध नौकेला म्हणजेच PNS मुहाफिजला मुहाफिज काही क्षणातच बुडालं. इतकं पटकन की जहाजावरून पाकिस्तानी नौदलाच्या मुख्यालयाला संदेश पाठवायचा अवधी देखील त्यांना मिळाला नाही. मुहाफिजवरचे 33 पाकिस्तानी खलाशी मारले गेले. पण अजूनही ट्रायडेंटनं आपलं मुख्य लक्ष भेदलं नव्हतं आणि ते भेदण्यासाठीच INS निपत पुढे झेपावत होतं. येणाऱ्या संकटांची पर्वा न करता, कारण भारतानी कराचीवर हल्ला केल्याची गोष्ट आतापर्यंत उघड झाली होती. कराची बंदरामधून शत्रूच्या तोफा धडाडायला लागल्या होत्या. निपत कराची बंदरापासून अवघ्या 26 किलोमीटरवर येऊन थडकलं होतं आणि आता त्याच्या टप्प्यात आलं होतं ते ऑपरेशन ट्रायडेंटचं मुख्य सावज कियामारी ऑइल स्टोरेज फील्ड. संपूर्ण पाकिस्तानला लागणारं खनिज तेल इथं साठवलं जात असे. निपतवरून निघालेलं एक स्टिक्स मिसाईल जाऊन आदळलं थेट एका मोठ्या ऑइल टँकवर. एक मोठा स्फोट झाला, आगीचा एक मोठा भडका उडाला आणि बघता बघता आग शेजारच्या ऑइल टँक्सपर्यंत पसरत गेली. कराची बंदरात आगीचं तांडव सुरू झालं होतं. कराची जळत होती. सगळ्या आसमंतात धुराचं साम्राज्य पसरलं होतं. पुढचे 3 दिवस कराची बंदर आगीमध्ये होरपळत होतं. आग आटोक्यात आणेपर्यंत 7 डिसेंबरचा दिवस उजाडला. आपलं टार्गेट साध्य झाल्याचं बघून कमांडर बब्रुभान यादवांनी दिल्लीकडच्या भारतीय नौदलाच्या मुख्यालयाशी संपर्क साधला आणि एकच शब्द ते उच्चारले, अंगार. आणि भारतीय नौदलाच्या मुख्यालयात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. ऑपरेशन ट्रायडेंट सक्सेसफुल झाल्याचा संदेश आता मिळालेला होता. पण गोष्ट अजून इथेच संपत नाही, कारण योजनेचं लक्ष आतापर्यंत 100% साध्य झालेलं नव्हतं. अर्ध टार्गेट अचीव करायचं अजून बाकी होतं. पाकिस्तानी नौदलाला त्यांचा बाप कोण आहे हे ऑपरेशन ट्रायडेंटनी दाखवून दिलंच होतं. पण आता त्यांची उत्तर पूजा बांधायचं काम होतं. ती जबाबदारी होती अजून एका ऑपरेशनवरती, म्हणजेच ऑपरेशन पायथनवरती. 8 डिसेंबर 1971 कराची बंदराला लागलेली आग नुकतीच आटोक्यात आली होती. पाकिस्तानी नौदल सुटकेचा निश्वास सोडतच होतं आणि इतक्यात रात्री 10:00 ऑपरेशन पायथनला सुरुवात झाली. यावेळी सहभागी होती 25th मिसाईल व्हेकल स्क्वॉड्रनची अजून एक बोट, म्हणजेच INS विनाश. आणि तिला संरक्षण देत होत्या अजून 2 युद्धनौका, INS त्रिशूल आणि INS तलवार. रात्रीच्या अंधारात वेगानं पाणी कापत 3ही नौका येऊन पोहोचल्या कराचीजवळ. कराचीच्या दक्षिणेला मनोरा नावाचं एक छोटंसं बेट आहे. ते आता स्टिक्सच्या टप्प्यात आलं होतं. भारतीय बोटींनी केलेल्या विध्वंसाचा इतका धसका पाकिस्तानी नौदलांनी घेतला की त्यांनी आपल्या युद्धनौकांना इतर मालवाहू जहाजांच्या घोळक्यात दडवून ठेवलं. पण त्यामुळे आता सुक्याबरोबर ओल्यालाही जळायला लागणार होतं. कराचीच्या दिशेने येणाऱ्या भारतीय नौकांच्या रडार्सवर पाकिस्तानी जहाजांची नोंद झाली आणि लगेचच आगीचा लोळ मागं सारीत 4 स्टिक्स आकाशात झेपावली INS विनाशवरून. INS विनाश आता आपलं नाव सार्थ करून दाखवणार होती. एक मिसाईल जाऊन धडकलं ते तेलवाहू जहाज SS गल्फ स्टारवरती, तर इतर 2 मिसाईल जाऊन आदळली. त्यातलं एक मिसाईल जाऊन आदळलं ते पाकिस्तानी युद्धनौका PNS ढाकावरती, तर दुसरं मिसाईल ब्रिटिश मालवाहू जहाज SS हरमॅटनवरती. ब्रिटिश नौकेनं काही क्षणातच समुद्रतळ गाठला. तर PNS ढाकाचं या हल्ल्यात इतकं नुकसान झालं की लवकरच ते जहाज पाकिस्तानी नौदलाला भंगारात काढायची वेळ आली. तर 4th मिसाईलनी हिट केलं ह्या ऑपरेशनचं मुख्य टार्गेट, पुन्हा एकदा कियामारी ऑइल स्टोरेज फील्ड. पाकिस्तानी खनिज तेलाचा साठा अजून संपूर्णपणे जळायचा बाकी होता. स्टिक्सनं तेलाच्या एका मोठ्या टाकीचा वेध घेतला, परत एक मोठा स्फोट आणि आसमंतात उसळलेल्या अग्निज्वाळा. आग एका टाकीकडून दुसऱ्या टाकीकडे पसरत चाललेली होती. जणू काही फटाक्यांची माळ फुटावी तशा एक एक करत खनिज तेलाच्या टाक्या फुटत चालल्या होत्या. मारुती रायानं लंका दहन करावं तसं कराचीचं दहन चालू होतं. हे दृश्य भारतीय युद्धनौकांवरील अधिकारी वर्ग मोठ्या समाधानाने पाहत होता. इतकी मोठी होळी, इतकी मोठी दिवाळी भारतीयांनी यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. 4ही मिसाईल्स वापरून झाल्यामुळे भारतीय नौकांनी अबाउट टर्न केलं आणि परतीचा आपला प्रवास चालू केला. नेव्हल हेडक्वार्टर्स दिल्ली इथे उत्साहाचं वातावरण पसरलं.
या ऑपरेशनमध्ये भाग घेणाऱ्या सगळ्या बोटींचं, सगळ्या युद्धनौकांचं आणि त्यांच्या कॅप्टन्सचं मुंबई बंदरात मोठ्या जल्लोषात स्वागत झालं. भारतीय नौदलानं आपली एकही युद्धनौका, आपला एकही खलाशी न गमावता 100% असं निर्भय यश संपादन केलं होतं. ही दोन्ही ऑपरेशन्स ठरली 1971 युद्धातला एक खूप मोठा टर्निंग पॉइंट. या विजयामुळे इंडियन नेव्हीनी अरबी समुद्रात आपलं वर्चस्व स्थापन केलं. पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानची पूर्णपणे नाकाबंदी केली. या हल्ल्यामध्ये पाकिस्तानची जीवनवाहिनी असणाऱ्या कराचीचं अतोनात नुकसान झालं. पाकिस्तानी अर्थव्यवस्थेचं जणू कंबरडच मोडलं. पाकिस्तानी तेल साठा आणि त्याचबरोबर शस्त्रसाठाही जळून खाक झाला. भारताच्या लष्करी इतिहासामध्ये ऑपरेशन ट्रायडेंट आणि ऑपरेशन पायथन दैदिप्यमान असे दोन अध्याय ठरले. ह्या ऑपरेशननी पाकिस्तानी नौदलाचं धाबं दणाणून सोडणाऱ्या, त्यांना हदरवून टाकणाऱ्या 25th मिसाईल स्क्वाड्रनला आता नाव पडलं द किलर स्क्वाड्रन. या योजनेचे सूत्रधार तत्कालीन नौदल प्रमुख ॲडमिरल SM नंदा यांचा भारताचा नागरी सन्मान म्हणजेच पद्मविभूषण देऊन गौरव करण्यात आला. ते ओळखले जाऊ लागले द मॅन हू बॉम्ब्ड कराची या उपाधीनं. ऑपरेशन ट्रायडेंटचं यशस्वी नेतृत्व करणाऱ्या कमांडर बभ्रुबान यादव यांचा गौरव करण्यात आला, तो महावीर चक्र देऊन. तर प्रत्येक मिसाईल बोटीच्या कॅप्टन्सना वीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आलं. या ऑपरेशन दरम्यान घडलेली एक विस्मयकारक घटना. ऑपरेशन ट्रायडेंट चालू होतं तेव्हा रशियन सॅटेलाइट्सनी कराची बंदरात चालू असलेली धामधूम हेरली. छोट्या पल्ल्याच्या ओसा क्लास मिसाईल बोट्सनी कराची बंदराची होळी केली. ही बातमी जेव्हा रशियन नौदल प्रमुख ॲडमिरल गोर्शकोव यांना कळली, त्यांनी आश्चर्याने तोंडात बोटं घातली. त्यांनी स्वतः जातीनी ॲडमिरल नंदा आणि अधिकारी वर्गाचं अभिनंदन केलं. स्वतंत्र भारताच्या लष्करी इतिहासात ही घटना सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली. तर मित्रांनो, ही कहाणी होती ऑपरेशन ट्रायडेंट आणि ऑपरेशन पायथनची. या विजयामुळे भारतीय नौदलाचं मनोबल उंचावलं, नौदलाची उत्तरोत्तर प्रगती होत गेली. आज देखील अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागरावर हिंदुस्थानी नौदलाचा दबदबा कायम आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. तुम्हाला युद्धवीरमध्ये आणखीन कुठल्या विषयांवर, कुठल्या घटनांवर व्हिडिओ बघायला आवडतील ते देखील जरूर कळवा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे, त्यावर जरूर संपर्क करा. तुमच्या प्रतिक्रिया खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. गौरवशाली अध्यायाची ही कहाणी घराघरात पोहोचावी यासाठी हा व्हिडिओ भरपूर शेअर करा. आणि हो, युद्धवीर या तुमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. युद्धवीरच्या पुढच्या भागात घेऊन येतो आहे अशीच एक असामान्य युद्ध कथा. तोपर्यंत नमस्कार आणि जय हिंद.